छान वाटतंय मला. ज्या घरात तेजस प्रभूने माझे पैसे परत फेडून दिवाळी साजरी केली ना, त्या घरावर आज शोककळा पसरली आहे. सगळे रडतायत, सगळ्यांचे चेहरे पडलेत. काही म्हणा, एकाच वेळेला अनेक हरलेले चेहरे बघण्याची मजा काय औरच आहे. गायत्री, ऍक्च्युली एक रिक्वेस्ट करायची होती. बोला. आईने काहीच खाल्लं नाहीये ग. मग काय, आता मी जाऊन भरू की काय त्यांना? नाही तसं नाही, पण तू तेजसला सोडवून आणलंस तर. मला काय सांगतोस, तू सोडव ना, दे जाणे. अरे हो, त्याला पैसे लागतील नाही का, ते कुठे तुझ्याकडे? मग काय, नाही सोडणार रे तुझा भाऊ. ऐक ना प्लीज, यावेळी माफ कर त्याला, तो पुन्हा असं नाही वागणार हवं तर मी खात्री देतो. खात्री? दिनेश, अजूनही तुझ्या भावाला ओळखलं नाहीस. एक नंबरचा चिवट येतो. पण ठीक आहे, मला पण ना सासूबाईंची अवस्था बघवत नाहीये रे. सोडवते. खरंच खरंच तू सोडवशील त्याला? तुझा विश्वास नाही माझ्यावर? राहू दे. नाही नाही, सोडव ना त्याला प्लीज. तुझ्यासाठी सोडवे. नवरा आहेस ना माझा, पहिल्यांदाच काहीतरी मागितलंस. सोडवते. पण त्याच्या मोबदल्यात मला काय मिळणार? काय हवंय? गायत्री मागत नसते, गायत्री जे हवं ना ते मिळवते. आणि मला काय हवंय तुला चांगलंच माहिती आहे.